आजची राजकीय गोटातील सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. अहमदनगरच्या ज्या जागेवरून काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे तिथला जिल्हाध्यक्ष काँग्रेसने बदलला आहे. दिवंगत जयंत ससानी यांचे पुत्र करण ससानी यांची अहमदनगर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या जागेवरून वाद सुरू आहे, त्यामुळे या घोषणेला विशेष महत्व आहे. करण ससाने यांची आता काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. करण हे माजी आमदार आणि शिर्डी देवस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाने यांचे पुत्र आहे. 2 वर्षांपूर्वी जयंत ससानेंचं कर्करोगाने निधन झालं होतं. करण ससाने सध्या श्रीरामपूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत.